सामनाचा अग्रलेख काढला आणि गुन्हा दाखल केला. कोण होतो मुख्यमंत्री, कोण होतो उपमुख्यमंत्री, काय चालले चालले होते तुमचे, कुठे होते शरद पवार, गुन्हा वाचवणं, मुंबई वाचवणं हा गुन्हा तुम्ही ठरवणारे तुमची अवलाद, आणि तुम्ही आम्हाला सांगता आमच्याशी तुम्ही सुडाने वागताय म्हणून. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, सुशील कुमार शिंदेचे एक वक्तव्य कुठेतरी सोलापूरमध्ये बोलले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता थकून गेलेले आहेत. काय करून थकलात तुम्ही, असं केलं तुम्ही काय? 50-60 वर्ष खाका खाल्लं, खाऊन खाऊन थकलात का तुम्ही? विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, ज्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसची युती तोडेल त्यावेळेला काँग्रेसवाले यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतील आणि यांना तुरुंगात टाकतील सगळ्यांना. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो. पहिले एक ठरवा, तुमचा नेता कोण असणार? शरद पवार असणार का ज्यांच्यामुळे शरद पवार आणि काँग्रेस सोडल्याच्या सोनिया गांधी असणार, हे पहिले ठरवा. कारण पुन्हा भांडून 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 थकून जाल, आणखीन थकवा नको, नाही झेपणार आता तुम्हाला. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, आपली जी काही ताकद आहे ती नक्कीच मी काँग्रेसच्या मागे कदापि उभी राहू देणार नाही, कदापि उभी राहू देणार नाही. कारण त्याला कारण आहेत काही. नंतर आपण भगव्यासाठी हिंदुत्वासाठी युती करायची, मग आधीच करून मजबूत सरकार का आणायचं नाही जे आपण आणलं? विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो.